तर हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात गोळीबार झालाय. भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. अज्ञातांकडून हा गोळीबार झालाय तर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. पप्पू चव्हाणांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात हा गोळीबार झालेला आहे आणि सध्या पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.